नमस्कार, मी अर्शिन खान, पोलीस नामामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाली. या प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिला ईडीने दिल्लीत समन्स पाठवलं होतं. दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ऐश्वर्या राय बच्चन आज ईडीच्या चौकशीला उपस्थित राहणार नाहीये. आता एजन्सी लवकरच ऐश्वर्या राय बच्चनला नवीन समन्स जारी करणार आहे. पनामा पेपर्स लीक प्रकरणात ईडीने यापूर्वी 9/11/2021 रोजी ऐश्वर्या राय बच्चनला कलम 37 फेमा अंतर्गत समन्स बजावलं होतं. हे समन्स प्रतीक्षा बच्चन कुटुंबियांच्या मुंबईतील निवासस्थानी पाठवण्यात आलं, ज्यामध्ये त्यांना 15 दिवसात उत्तर देण्यास सांगण्यात आलं होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऐश्वर्या राय बच्चनने ईडीला ईमेलद्वारे उत्तर दिलं. पनामा पेपर्स लीक प्रकरणात बच्चन कुटुंबियांचे नावही समोर आलं होतं. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हाही नोंदवला. अंमलबजावणी संचालनालयाचे HIU या प्रकरणी चौकशी करत आहे. 2016 UK पनामा लॉ फर्मचे 11.5 कोटी कर दस्ताऐवज लीक झाले होते. यामध्ये जगभरातील बडे नेते, उद्योगपती आणि बड्या व्यक्तींची नावे समोर आली होती. या प्रकरणात भारताबाबत बोलायचे झाले तर देशातील सुमारे 500 लोकांची नावं या यादीत असल्याचं समोर आलंय. यामध्ये बच्चन कुटुंबियांच्या नावाचाही समावेश होतो. एका अहवालानुसार ज्या लोकांची नावे पनामा पेपर्सच्या यादीत आहेत त्यांच्यावर कर चूक वगैरेचा आरोप आहे, ज्यासाठी कर अधिकारी तपासात गुंतलेत. या प्रकरणात ऐश्वर्या रायला प्रथम एका कंपनीची संचालक बनवण्यात आलं, नंतर त्यांना कंपनीचे भागधारक म्हणून घोषित करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. प्रभावशाली लोकांची नावे बाहेर आल्यानंतर लोक सर्व प्रकारचे सट्टा लावत होते. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी पोलीसनामाला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा पोलीसनामा.